कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नाबार्ड सेवा सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती प्रकल्पासाठी व सेवा संस्थांना अवजार बँक उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार। शेतकऱ्यांनी नाबार्डच्या योजनेचा लाभ घ्यावा, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती। शेती क्षेत्रामध्ये होणारे आधुनिक बदल आणि त्यासाठी लागणारी अत्याधुनिक अवजारे सेवा संस्थांकडील अवजार बँकेमधून उपलब्ध व्हावीत, त्याचबरोबर शेती उद्योगासंदर्भातील नवे प्रकल्प उभारणे यासाठी नाबार्डच्या माध्यमातून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे। सेवा सोसायट्यांच्या बळकटीकरणाबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा सुलभ अर्थसहाय्य मिळणार असल्यानं सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या नाबार्डच्या योजनांचा लाभ सेवा संस्था व शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। सेवा संस्थांच्या माध्यमातून या संदर्भातील येणाऱ्या कर्ज मागणीच्या प्रस्तावांना त्यांची छाननी करून नाबार्डकडे शिफारस देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे। शेतकऱ्यांना वित्तीय व गैरवित्तीय या दोन्ही प्रकारच्या सेवा सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक कर्ज पुरवठा करणाऱ्या सेवा संस्था मजबूत व्यावसायिक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत। ग्रामीण भागात शेतीपूरक आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी अर्थपुरवठा करणे असं नाबार्डचं धोरण आहे। नाबार्डच्या या योजनांचा सेवा संस्था आणि शेतकऱ्यांनी लाभ घेतला तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जीवनात नवक्रांती येईल, असंही राज्यमंत्री यड्रावकर यांनी पत्रकात म्हटलं आहे। नाबार्डच्या माध्यमातून सेवा सोसायट्यांच्या वतीनं कृषी गोदाम, शीतगृह उभारणी, कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा, शेतीमाल वाहतूक व विक्री व्यवस्था, ग्राहक भांडार, इतर कृषी उत्पादनं, त्याचबरोबर सेवा सोसायट्यांना अवजार बँक उभारणीसाठी प्रस्ताव सादर करता येतील। जिल्हा बँकेकडे प्राप्त झालेला प्रस्ताव छाननीनंतर राज्य बँकेकडे पाठवला जाईल आणि राज्य बँक शिफारशीसह तो नाबार्डकडे सादर करेल, असं या योजनेचं स्वरूप आहे। अत्यल्प व्याजदर व काही प्रकल्पांमध्ये सबसिडीची व्यवस्था असल्यानं शेतकऱ्यांना तसेच सेवा संस्थांना नाबार्डच्या या योजनेचा मोठा लाभ होणार असल्यानं संबंधितांनी नाबार्डच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकात शेवटी म्हटलं आहे। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।